महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारनं अस्मिता ब्रँड विकसित केल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. नगरमध्ये आयोजित साईज्योती स्वयंसहायता यात्रा प्रदर्शनात झालेल्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी नामदार मुंडे यांनी महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं उचललेल्या पावलांची सविस्तर माहिती दिली. नगर शहरातील तांबटकर मळा येथील मैदानावर आयोजित साईज्योती स्वयंसहायता यात्रा बचत गटाच्या विभागीय प्रदर्शनाला मंगळवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शरणिताई विखे पाटील, महापौर सुरेखा कदम, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजाश्री घुले, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने आदी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी अस्मिता ब्रँड विकसित केल्याचं सांगितलं. ही बचत गटाची महिला जी इथे बसली आहे, ही दुकानामध्ये बसली आहे, ही काही विकायला इथे बसली आहे, तिला काय हे पैसे मिळून काय होणार आहे? तुम्हाला काही बचत गटाचे आहेत ना तुम्ही? पैसे मिळाले तुम्हाला त्या बचत गटातून तर तुम्ही घरी जाऊन करणार काय? त्याचं पैठणी घेणार आहेत, दागिना घेणार आहेत, काय हॉटेलमध्ये जाऊन जेवणार आहेत, लपवून ठेवणार आहेत की नाही? ते पैसे लपवून ठेवणार आहेत ना? कोण कोण पैसे लपवून ठेवतो नवऱ्यापासून? हात वर केला बरं. मी खोटं बोलत नाही, मी हात वर केला. तुम्ही मला लपवून ठेवता की नाही शालीनी? ते नवऱ्यापासून पैसे लपवून ठेवणार? आत्ताचे मिळालेले कुठे ठेवणार? कुठे ठेवणार? बँकेत नाही ना जाणार? सावकाराकडे नाही ना जाणार? ते बरोबर आहे. शालिनी काय म्हणतात, तुम्ही सर्वांचे पैसे बाहेर काढले. मग म्हणूनच मी आजच्या कमाईविषयी बोलले, ते कालच्या कमाईविषयी काळ्या पारड्या कमाईविषयी नाही बोलले. दुसरा निर्णय आम्ही घेतला, बचत गटाची चळवळ नुसती करून फायदा नाही. बचत गटाचे नुसते बचत गटच निर्माण करत जाणं हे काही फायद्याचं नाही. मग काय झालं पाहिजे? मग मी एक दिवशी मावी म्हणे एम एस आर एल एम मावी माहिती ना, महिला आर्थिक विकास महामंडळातले काही बचत गट असतील ना इथे, आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानातले काही बचत गट असतील. या बचत गटांची मी बैठक घेतली आणि या बचत गटांच्या कर्जाचा आढावा घेतला. 2014-15 हे वर्ष होतं आणि 2014-15 वर्षामध्ये या देशामध्ये महाराष्ट्र राज्याकडे सगळे लोक बघत होते का, तर महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड भीषण दुष्काळ होता आणि या भीषण दुष्काळामध्ये शेतकरी आत्महत्या करत असताना शेतकऱ्याचा कर्ज तो परतफेड करू शकत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवत असताना ही माझी मायमाऊली बचत गटाचा कर्ज 100% परत करत होती. 100% म्हणजे ज्या दिवशी मी आढावा घेतला त्या दिवशी 96% कर्ज पूर्ण परतफेड झालं होतं आणि 4% प्रोसेसिंगमध्ये होतं. मला लक्षात आलं की या महिलेची क्षमता आहे काय मला माहीत नाही, पण हिची दानत आहे. कोणाचं घेतलेलं उधार ठेवणं बायकांच्या रक्तातच नाही. आता आम्ही महालक्ष्मी सरस्त बचत गटाचं मोठं प्रदर्शन घेणार आहोत. मी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देते, त्याचे स्टॉल देणं चालू आहे, तुम्ही तात्काळ त्याच्यामध्ये आपलं ऍप्लिकेशन द्या. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी जिल्ह्यात सातत्यपूर्ण भरणाऱ्या या प्रदर्शनातून महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळत असल्याचं सांगितलं. आज आपले हे साई प्रदर्शनच्या साई ज्योतीच्या निमित्ताने आज आपले हे जिल्ह्यामध्ये 9 प्रदर्शन आहे. हे 5वं विभागीय आहे आणि 4 जिल्हास्तरीय झालेले आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा महिला भगिनी बऱ्याच वर्षापासून हे बचत गटाचं काम करत आहे. आता झगडे साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की नेहमी हे सर्व पदार्थ आपल्या ह्या महिला भगिनी करत असतात. साहेब, हे बदलण्यासाठी आमच्या महिला भगिनीशी जेव्हा आम्ही चर्चा करतो, आताही पंकजताईंशी मी बोलले की आम्हाला बँकेचे बरेचशा अडचणी येत असतात. नवीन जे काही आम्ही महिलांना ट्रेनिंग देत असतो ते ट्रेनिंग मिळण्याच्या दृष्टीनेसुद्धा शहरातले लोक ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने आमच्या ग्रामीण भागामध्ये आमच्या महिलांना ट्रेनिंग मिळत नसल्यामुळे आणि बँकेची अडचण असल्यामुळे कितीही इच्छा असली तरी आमच्या ह्या महिला भगिनी पुढे जाऊ शकत नाही. कारण ग्रामीण भागामधल्या एक तर पुरुष प्रधान देश आपण म्हणतो, 50% दिलं आहे आरक्षण, परंतु अजूनही पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी महिलांना घराच्या बाहेर जर काढायचं असेल तर निश्चितच आम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागतात. भ्रूणहत्येच्या संदर्भातसुद्धा तर
जगडे साहेब बोललेले आहे, परंतु आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे कीर्तनकार असतील, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आमचे कार्यक्रम होत असतात, त्या ठिकाणी प्रत्येक वेळ समजा भ्रूणहत्येचा विषय असतो, ज्या दिवशी मुलगी जन्मले त्या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये त्या मुलीचा सत्कार केला पाहिजे. तिच्या नावाने काहीतरी तुम्ही एखादं झाड लावा, आंब्याचं नाही ते चिक्कूचं, त्या झाडाला 20 वर्षामध्ये फळं येतील, त्या फळांचे पैसे तुम्ही बँकेमध्ये शिक्षणासाठी उपयोगी पडेल, नाही तर मग तिच्या लग्नासाठी उपयोगी पडेल. अशा पद्धतीने आमचा सर्व प्रचार चालू आहे. बऱ्यापैकी भ्रूणहत्येचं प्रमाण नाही म्हटलं तरी कमी झालेलं आहे, कारण ह्या महिला भगिनी आम्ही बघतो, बरेचसे पालक ज्यांना मुलं नाहीत त्यांच्या मुलीच त्यांचा सांभाळ करत आहे, सासर आणि माहेर दोन्ही जे काही सांभाळण्याचं काम आमच्या महिला भगिनी करत आहे ते फार महत्त्वाचं आहे. ज्यांना मुलं आहे, ज्या मुलांनी त्यांच्या आईला वडिलांना बाहेर काढलेलं आहे, अशीही परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. म्हणून मुलगा मुलगी भेदभाव न करता, मुलगी जरी घरातील मुलगा जरी वंशाचा देव असला तर मुलगीसुद्धा ही घरातील पंती आहे आणि ते सुद्धा प्रकाश देण्याचं काम करते आमच्या ह्या महिला भगिनी, त्याच्यामार्फत चांगला प्रचार आपला करत आहे. दुसरी गोष्ट अशी की ब्रँड नेमच्या संदर्भात आपण आपल्या ह्या प्रदर्शनाला जे काही साईज्योती नाव दिलेलं आहे ते जिल्ह्यामध्ये साईज्योती नावाने आपलं हे ब्रँड नेम आपण इथं फिक्स केलेलं आहे 9 वर्षापूर्वी. आणि त्याच पद्धतीने आपण सर्व इथं जे काही मालाची विक्री करत आहोत पॅकिंगच्या दृष्टीने थोडीशी अडचण येते, परंतु शहरामध्ये जर तुम्ही बघितलं पॅकिंग फक्त आतलं म्हणजे बाहेरचं चांगलं असतं परंतु आतला मात्र माल चांगला नसतो. उलट या ग्रामीण भागामधला माल चांगला असतो पण आमच्या महिला पॅकिंगमध्ये मार खात असतात. म्हणून हे ट्रेनिंग देण्यासाठी बऱ्याच वेळा आम्ही रिक्वेस्ट पण केलेली आहे आणि वेळोवेळी जे काही मार्गदर्शन आपल्या महिलांना देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही भाषण झाली. त्याप्रमाणे ह्या बचत गटाच्या माध्यमातून आता ज्या पद्धतीचा उल्लेख झाला, आता याला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीनं महिलांसाठी अजून मोठं सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीनं स्टँडअप इंडियामधून महिलांसाठी 1 लाखापासून 1 कोटीचं कर्ज फक्त 72 तासात मिळत. आता तुमचा बचत गट आहे, त्या बचत गटाचं तुम्ही एक कंपनी म्हणजे पार्टनरशिप फर्म तुम्हाला करता येईल किंवा कंपनीचं पण रजिस्ट्रेशन करता येईल. कंपनीचं रजिस्ट्रेशन फक्त 7 दिवसात मिळतं, पार्टनरशिप फर्मही 7 दिवसात तयार करता येते. आणि त्याच्या ज्याचा व्यवसाय वर्षाला 3 लाखाचा झाला आणि 6 महिन्यापेक्षा जुना झाला की त्यांना ऑनलाईनमध्ये तुम्हाला कर्ज उपलब्ध होऊ शकते. म्हणून माझा उद्देश असाच आहे आणि मी आत्ता जमीन याच्यासाठीच मागितली जगडे साहेब, की जेणेकरून वेगवेगळ्या बचत गटांना जर एका 2 एकर 3 एकराच्या कॅम्पसमध्ये वेगवेगळे बचत गट पुढे आले आणि त्यांनी त्यांचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात सुरू केलं तर 1 कोटी रुपयाचं भांडवल बिगर जामीनचं बिगर तारणाचं मिळतंय तुम्हाला. म्हणजे कोणाला जामीन द्यायचं नाही, तारण द्यायचं नाही आणि त्याच्यातनं मिळणार. त्याच कॅम्पसमध्ये जर 10 कंपन्या निघाल्या, 15 कंपन्या 20 कंपन्या झाल्या तर 20 कोटीचं ट्रान्झॅक्शन तिथे सुरू होऊ शकतं आणि मग त्याच्यातनं महिलांच्या सशक्तीकरणाला अजून मोठी संधी या निमित्ताने मिळणार आहे. मी 20 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचा CEO होतो, त्यावेळेस डॉक्रा नावाचे गट असायचे आणि त्याला नंतर मग स्वयंसहायता गट असं नाव आलं आणि तेव्हापासूनचा प्रवास मी बघतोय. अर्थात यापूर्वी अहमदाबादला गुजरातमध्ये सेवा नावाचा असा सेवा स्वयंसहायता गट आला आणि नंतर 1975 महिला वर्ष आलं, 1975-1985 महिला दशक आलं, 2001 महिला शक्तीप्रधान म्हणून महिला एम्पॉवरमेंट असं सुरू झालं. पण आपण हे स्वयंसहायता गट मग असे थोडेफार कुठेतरी कुरड्या कुठेतरी पापड्या कुठेतरी घोंगड्या तयार करणं असंही मला वाटतं सुरू आहे आणि गेल्या 20 वर्षामध्ये काही फार चित्र असं बदललेलं काही दिसत नाही आहे आणि मला वाटतं की यामध्ये थोडंफार बदल होण्याची गरज आहे आणि त्याची जबाबदारी खरं म्हणजे आमच्या अधिकारी वर्गांची आहे की हे तेच चालू आहे की प्रत्येक मेळाव्यामध्ये आपण तेच गट बघतो. मला वाटतं की यामध्ये सध्याचं जग हे ॲमेझॉनचं आहे, सध्याचं जग जे फ्लिपकार्टचं आहे ज्या भगिनींनी कदाचित माहिती नसेल, सध्याचं जग हे अलीबाबा एक्सप्रेसचं आहे, सध्याचं जग हे alibaba.com आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी खरं म्हणजे की आम्ही कोणीतरी हातभार दिला पाहिजे आणि मॅडम आपण यांना ब्रँडिंग केलं पाहिजे, खरं म्हणजे एखादी अशी स्टेट लेवलची एजन्सी लावली पाहिजे की यांच्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग आपण केलं पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी विभागीय बचत गट प्रदर्शनाची माहिती दिली. या स्वयंसहायता चळवळीला मार्गदर्शन करण्यासाठी आज आवर्जून या ठिकाणी माननीय आमदार पंकजाताई मुंडे मॅडम आलेले आहेत. मुळामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत स्वयंसहायता गटांच्या सक्षमीकरणाचे काम सुरू करण्याचे
जोरदार प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू आहे। यामध्ये ग्रामीण भागामधल्या गरीबातल्या गरीब कुटुंबामधील एकत्रित महिला सदस्यला अशा स्वयंसेवा गटामध्ये समूहामध्ये सामील करून घेऊन या संपूर्ण समूहाची क्षमता बांधणी करण्यासाठी आणि त्यांना बँक जोडणी करण्याचं काम टप्प्याटप्प्यानं या माध्यमातून करण्यात येत आहे। मुळामध्ये अशा प्रकारचे समूह स्थापन करत असताना, महिलांचं सक्षमीकरण करत असताना, ज्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांना प्राधान्यानं त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं। आजपर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकंदरीत 13,373 महिला स्वयंसहाय्यता समूह कार्यरत आहेत। यामध्ये 374 महिला स्वयंसहाय्यता समूहांना आपण व्याजदानाचा लाभ दिलेला आहे। त्याच पद्धतीनं जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरीय प्रदर्शन भरवण्याचा हा जो कार्यक्रम आहे हा जानेवारीच्या 2010 चालू झालेला होता आणि यामध्ये 2010 ते 2018 या 9 वर्षांच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचं विभाग स्तरावरचं प्रदर्शन भरवण्याचा मान यावेळी 5व्यांदा नगर जिल्ह्याला मिळत आहे। नामदार पंकजा मुंडे यांनी या प्रदर्शनातील काही स्टॉल्सला भेटी देऊन महिलांशी संवादही साधला। प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।